आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. मुंबईतल्या माहीम इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेखा कामत या पूर्वाश्रमीच्या कुमुद सुकटणकर. चित्रपट लेखक गरा कामत यांच्याशी त्या विवाहाबद्ध झाल्या होत्या. रेखा कामत आणि चित्रा नवाथे या दोघी सख्या बहिणी. या दोघी बहिणींनी मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवला. कुबेराचं धन, गृहदेवता, मी तुळस तुझ्या अंगणी, गंगेत घोडं न्हालं, अगबई अरेच्छा यासारख्या अनेक चित्रपटात रेखा यांनी काम केलं होतं. व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा रेखा यांनी आपल्या अभिनयाचा उत्तम ठसा उमटवला. एकच प्याला संशय कल्लोळ यासारख्या संगीत नाटकातून, तसंच तुझं आहे तुझं पाशी, लग्नाची बेडी, प्रेमाच्या गावा जावे, दिल्या घरी तू सुखी राहा या व्यावसायिक नाटकांमधून सुद्धा त्यांनी भूमिका केल्या. काही वर्षांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी अभिनयातून निवृत्ती स्वीकारले. 2014 चित्रपट महामंडळाच्या वतीनं त्यांना चित्रभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. आणि आता बघूया झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समज मध्ये आज नवीन काय. प्राजक्ता आपल्याला याबद्दल अधिक सांगते. झेप्पे एंड न्यूज 18 नेटवर्क प्रेझेंट क्रिप्टो की समज. नमस्कार, मी प्राजक्ता. झेप्पे आणि न्यूज 18 च्या क्रिप्टो की समज या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सध्या 10,000 जास्त क्रिप्टो करन्सी प्रकल्प आहेत. अशा परिस्थितीत नवीन गुंतवणूकदारांनी कोणत्या क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करावी आणि क्रिप्टोकरन्सीचं मूल्य कसं ठरवलं जातं हे आज आपण जाणून घेऊयात. टोकनचं वाटप आणि वितरण. टोकन दोन प्रकारे वितरित केले जातात. पहिलं फेअर लॉन्च आणि दुसरं प्री मायनिंग. फेअर लॉन्च म्हणजे क्रिप्टोकरन्सीची मायनिंग, त्याचा मालकी हक्क आणि गव्हर्निंग सगळं काही समूह करतो. प्री मायनिंगमध्ये सार्वजनिक होण्याआधी क्रिप्टो टोकन निर्माण केले जातात आणि काही विशिष्ट ठिकाणी वितरित केले जातात. टोकन पुरवठ्याची 3 प्रकारे तपासणी करावी लागते. फिरता पुरवठा, यात किती टोकन जारी करण्यात आले आणि आता किती चलनात आहेत हे पाहिलं जातं. एकूण पुरवठा अर्थात बर्न टोकन वगळून एकूण किती टोकन शिल्लक आहेत आणि जास्तीत जास्त किती टोकन तयार केले जाऊ शकतात. त्यानंतर बाजार भांडवल, म्हणजे एखाद्या प्रकल्पात आत्तापर्यंत किती पैसे गुंतवले गेले. ज्या टोकनची मार्केट कॅप जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे ते भविष्यात तेवढेच अधिक मौल्यवान असेल. त्यानंतर येतो संघ. प्रकल्पात सहभागी टीम आणि त्यांच्या सदस्यांबद्दल जाणून घेणं हे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे आशा आहे की आता तुम्ही जास्त आत्मविश्वासानं क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करू शकाल. अशाच महत्त्वपूर्ण आणि रंजक माहितीसह पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. झेप्पे एंड न्यूज 18 नेटवर्क प्रेझेंट क्रिप्टो की समझ. यासोबत बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.